नमस्कार मित्रांनो, भटकंती कट्टा युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आजची आपण भटकंती करायला चाललो आहोत भरतगडला। आचरा मार्गे आपण चाललो आहोत, कणकवली मार्गे तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही आचरा मार्गे जाऊ शकता, नाहीतर मालवण मार्गे पण आहे, तिकडं मालवण मार्गे 20 किलोमीटर आहे अंतर। सो आपण आज चाललो आहोत, आज पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला भरतगडची पूर्णपणे माहिती आणि भरतगडची आत्ताची परिस्थिती काय आहे ही मी पूर्णपणे तुम्हाला दाखवणार आहे। सो आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि लाईक करायला विसरू नका, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सो चला आपण डायरेक्ट तिथेच भेटू। चला मित्रांनो, आपण मसुरे गावात आलेलो आहोत आपण आणि आता मसुरे गावात थांबलेलो कारण तिकडे खायला काहीतरी घ्यायचं होतं। आता आपण वरती जाणार आहोत गडावर, गाडी घेऊनच जाणार आहोत, चलत जायचं होतं पण ते 300 पायऱ्या असल्यामुळे आम्ही म्हटलं गाडीने जाऊया आपण, नेक्स्ट टाइम काहीतरी ट्रेकिंग करू आपण पुन्हा एकदा याच गाडीची। पण तुम्हाला मी ती वाट दाखवतो चालण्याची, म्हणजे चलत जायचं असलं तुम्हाला तर तुम्ही कसं जाऊ शकता हे तुम्हाला मी वाट दाखवतो। सो मित्रांनो, तुम्ही ही मस्जिद आहे, या मस्जिद मार्गे तुम्ही या मार्गे जाऊ शकतात। इथे लिहिलेलं आहे भरतगड जाण्यासाठी रस्ता, पण आपण इकडनं नाही जाणार आहोत, आपण आता गाडी घेऊन वरती जात आहोत। सो चला, मित्रांनो आपण आता भरतगडला आलो आहोत, भरतगडच्या पायथ्याशी आहोत। तुम्हाला जसं मी बोललो ना, चलत यायला पण आपल्याला वाट आहे, पण आपण गाडीने आलो आहोत, चलत यायची तुम्हाला वाट दाखवतो कुठनं येतो आपण। त्या मशीदकडनं आपण डायरेक्ट ह्या वाटेने येणार, थोडं जंगल रानधानी आहे आणि पाठी दिसतच असेल तुम्हाला, भरतगड आपण जाणार आहोत। आणि माझ्या सोबतीला एक मित्र आला आहे आज, तो फर्स्ट टाईम आला आहे माझ्यावर, त्याचं नाव हे बघ रोशन आहे। सो आज आम्ही दोघं पूर्णपणे भरतगड फिरणार आहोत आणि पूर्णपणे मी तुम्हाला माहिती देणार आहे आणि भरतगड कसा आहे, कसा आहे परिस्थिती, कशी आहे आतमध्ये हे पूर्णपणे सांगणार आहे। चला मग जाऊ।
मित्रांनो आपण पहिल्या दरवाजाकडे आलेलो होतो आता गडाच्या पहिल्या दरवाजाकडे आलो आहोत. या गडाला दोन दरवाजे आहेत. पहिला दरवाजाकडे आपण आलो आहोत आणि पुढे पूर्ण आंब्याची झाडं आणि आहेत. सो पुढे मध्यभागी बालेकिल्ला आहे तो आपण बघणार आहोत. या गडाला 9 बुरुज आहेत. पहिला बुरुज आपण बघतो आहोत. बुरुज पाठी मस्त की आंब्याची झाडं आणि आहेत आणि पूर्णपणे बुरुज आहे. असे 9 बुरुज आहेत आणि पुढे आपण चाललो आहोत आता ट्रेकिंग करण्यासाठी. तर सकाळी येत जा, दुपारचं कसं ऊन असतं, आता वाजलं तरी 11:30 वाजले आहेत त्यामुळे. आणि पूर्णपणे ते आंब्याची झाडं आहेत पूर्णपणे. आपण आता चाललो आहोत बालेकिल्ल्याकडे. बालेकिल्ला पाहणार आहोत, बघण्यासारखं खूप आहे, पण दाखवणार आहे मी तुम्हाला सगळं. चला मित्रांनो, आपण आता बालेकिल्ल्याकडे आलेलो आहोत आणि बालेकिल्ल्याची तुम्ही उंची बघितलात ना, माझ्या उडी आहे. त्या काळीची त्यांची कल्पना म्हणजे शत्रू घोड्यावरनं येता कामा नये, त्या काळीची त्यांची कल्पना होती. तुम्ही पुढे आलात ना, तुम्ही मित्रांनो पुढे आलात ना, बालेकिल्ल्याच्या पुढे आला तुम्हाला देवड्या दिसतील. देवड्या या कारण बोललं जातं त्यांना की पाहणी करण्यासाठी ते आपले मावळे उभे राहायचे. तर तुम्ही पुढे आलात ना ते तुम्हाला. आपण आता चाललो बुरुजाकडे. पहिला आपण बुरुज पाहिलेला, आता आपण दुसरा बुरुज पाहतो. असे 9 बुरुज आहेत पूर्णपणे पाहू शकता. उंची पण तशी जास्त आहे. असे मित्रांनो 9 बुरुज आहेत. हा बुरुज तुम्ही पहा असा पूर्णपणे. इथे असे हे बंदुकीचे होल केले आहेत. तुम्ही बंदूक टाकून दुश्मनांना पराभव करू शकता. असे 3 होल आहेत दिसत असतील तुम्हाला. सर्व बुरुजांमध्ये असे होल केलेले आहेत आणि हे तोफा ठेवण्यासाठी नाहीतर पाहणी करण्यासाठी बुरुज केलेले होते. सो तुम्ही बुरुजावरनं खाली आलात ना की तुम्हाला या सरळ वाटेने जायचं आहे. सो असं म्हटलं जातं की 6 नंतर इथे कोण थांबत नाही. 6 नंतर कोण इथे थांबलं ना तर हरवलं जातं. मग ते गावकऱ्यांना येऊन शोधायला लागतं, हे एक कारण आहे याचं. आणि आपण आता चाललो आहोत त्या विहिरीकडे. जो गुप्त मार्ग आहे त्या विहिरीकडे, म्हणजे तो मार्ग सिंधुदुर्ग किल्ल्याकडे निघतो, ती आपण विहीर पाहायला चाललो आहोत. सो चला मग जाऊ आणि मी तुम्हाला ते विहीर दाखवतो पूर्णपणे. सो मित्रांनो, विहिरीच्या जाण्याच्या आधी वरचा बुरुज असं म्हटलं जातं त्या गोष्टी आपण पाहायला चाललो आहोत. सो ह्याची पण तशी हाईट कमी आहे, वाकून यायला लागतो पूर्णपणे. असं म्हटलं की हा वरचा बुरुज असतो, मी तुम्हाला पूर्णपणे दाखवत होतो. मित्रांनो, आपण आता बालेकिल्ला फिरलो. बालेकिल्ला व आपण इथले जे बुरुज आहे ते बघितले आणि आपण आता चाललेलो विहीर शोधायला. पण विहीर काय अजून मिळाली नाही, कारण आपण पण फर्स्ट टाइम आलो इकडे, त्यामुळे विहीर अजून तरी काय मिळाली नाही आहे. पण विहिरीच्या शोधात आम्ही जात होतो तेव्हा मला इथे हा एक जो व्ह्यू दिसला आहे तो तुम्ही पण बघा, खूप चांगला आहे. म्हणजे जिथपर्यंत आपली नजर जाते आहे ना तिथपर्यंत सगळे नारळाची झाडे आहेत आणि इथे दिसायला इतकं सुंदर दिसत आहे. बघा तुम्ही पण बघा. सो मित्रांनो, पूर्णपणे गड पाहिला आम्ही, पण आम्हाला अजून विहीर दिसली नाही. पण पुन्हा एकदा आम्ही आज जाणार आहोत. पण वाटेत आम्हाला ती एक तोफ दिसली आहे. असं म्हटलं जातं की या गडावर 12 तोफ होत्या, पण आता ही आम्हाला एकच तोफ दिसली आहे. ही बघा. सो इतके असं म्हटलं जातं की 12 तोफ होत्या. सो आपण ती विहीर पाहू, विहीर बघायचीच आता, कारण खूप वेळ झाला आहे आपल्याला. पण पूर्ण गड पाहून आलो आम्ही. सो चला विहीर तुम्हाला दाखवतो. देवसिद्धेश महापुरुषाकडे आपण दर्शन घ्यायला चाललो. तुम्हाला मंदिर दाखवतो पहिलं. पूर्णपणे मंदिर आहे. आणि
सो मित्रांनो, आपण देवाचं दर्शन घेतलं आणि देवाच्या बाजूलाच ती विहीर होती, पण आम्ही पूर्णपणे गड फिरलो. पण अशी गंमत झाली की आमच्यावर काय म्हटलं होतं तरी, खरी म्हण तर आहे काकेत कळसा आणि गावाला वळसा, पण आमच्यासोबत असं झालं काकेत कळसा आणि पूर्ण गडाला वळसा. सो आता आपण विहीर बघू आणि त्याचा इतिहास पण मी तुम्हाला सांगतो काय गुपित आहे ते. सो चल. सो जी विहीर आपण शोधत होतो ती ही विहीर आहे. सो ही विहीर 200 ते 300 फूट खोल आहे आणि ह्याचं रहस्य म्हणजे ह्या विहिरीत एक गुफा आहे जी डायरेक्ट सिंधुदुर्ग किल्ल्याकडे निघते, याचा मार्ग निघतो. सो ह्याचा इतिहास म्हणजेच मसुरे गावातील कालवण खाडीतील डोंगराळ ठिकाणी 1770 साली शिवरायांनी पाहणी केली होती. पण डोंगरात पाण्याची सोय नसल्याकारण शिवरायांनी हा विचार सोडून दिला. नंतर 1680 साली वाडेकर फोंड सावंतांनी आणि कोल्हापूरचे वाडेकर प्रतिनिधी यांनी किल्ला बांधण्याचे ठरवले. कोल्हापूरचे वावडेकर प्रतिनिधी तंटा झाल्यावर मसुऱ्याचे सावंतांनी डोंगरावर किल्ला बांधण्याचे ठरवले. त्यासाठी प्रथमच त्यांनी विहीर खोदायला सुरुवात केली. 228 फूट खोदल्यानंतर त्यांना पाणी सापडले. त्यानंतर 1701 साली हा पूर्ण किल्ला बांधून झाला. सो मित्रांनो, विहीर बघून झालेली आपली आणि विहीरच्या पुढे आलात ना की तुम्हाला सतीचा मांड हा बघायला दिसतो आहे. मी तुम्हाला दाखवत होतो, हा बघा हा सतीचा मांड आहे. सो मित्रांनो, तशी आपण विहीर बघितली ना तशीच हा धान्याचा कोठाडा हा पूर्णपणे ढासायला लागला होता, पण हे बांधकाम पुन्हा एकदा केलेलं आहे. हे मित्रांनो बघा, पूर्ण धान्याचा कोठाडा आहे. 3 कप्पे आहेत असं आहेत आणि हा पूर्णपणे. सो इथे धान्य साठवले जात होतं. सो धान्याची कोठ्यात आपण 2 कप्पे बघितले, तसंच पुढचा जो कप्पा आहे ना तो मोठा आहे. हा बघ मित्रांनो, पूर्णपणे मोठा आहे ना त्यामुळे. सो चला, अजून काही पण खूप बघण्यासारखं आपल्याला मिळेल, आपण बघू. सो मित्रांनो, आपण विहीर बघितली, देऊ बघितल्या आणि आपण आता चाललो खंदक पाहायला. सो ती विहीर आम्ही खालती जाऊन पण बघितली पूर्णपणे. सो ते मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलं आहे, त्याने जेव्हा मी विहीरची माहिती देतो आहे ना त्या व्हिडिओ तुम्हाला ती बाजूला मी स्क्रीन करून दाखवलेली आहे व्हिडिओ. सो तुम्ही बघा आणि आता आपण चाललो खंदक पाहायला. चला मग. सो मित्रांनो, आपण आता किल्ल्याच्या बाहेर आलो आहोत आणि आपण खंदक पाहणार आहोत आणि किल्ला पूर्णपणे बाहेरनं मी तुम्हाला दाखवणार आहे. चला मग. आणि हे पूर्णपणे मसुरे गाव दिसत आहे, दिसत असेल बॅक कॅमेरा, मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवेनच पूर्णपणे. सो चल. सो मित्रांनो, त्याच्याखालती पूर्णपणे ती खंदक आहे. त्याची उंची म्हटलात ना तर 20 फूट आहे आणि रुंदी 10 फूट आहे, एवढी ती मोठी खंदक आहे. आणि हा पूर्णपणे गड आहे. सो मी तुम्हाला दाखवला नव्हता गडा, हा पूर्णपणे बाहेरनं गड असा दिसतो. सो मित्रांनो, भरतगड जेवढा मला दाखवायला आला तेवढं मी पूर्णपणे दाखवलं, जेवढी मला माहिती सांगायला आली मी तेवढी तुम्हाला पूर्णपणे माहिती दिली आहे. आणि तुम्ही या नक्की, या भरतगडला एकदा या. आणि हा भरतगड पूर्णपणे तुम्हाला कणकवली मार्गे यायचं असेल ना तर आचरा मार्गे यायला लागेल आणि मालवणकडनं हे 20 किलोमीटर अंतरावर आहे. सो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओत भेटूच. चला.